जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ। जीवनात सर्वात मौल्यवान वस्तू कोणती? कोणती अशी वस्तू आहे ज्याचं आपल्या जीवनात अत्यंत मौल्यवान स्वरूप आहे आणि मौल्यवान त्याची किंमत? मित्र हो, कोणी याचं उत्तर देईल की आपल्या आयुष्यात असलेले सुख हे मौल्यवान आहे, कोणी याचं उत्तर देईल आपल्या आयुष्यातील पैसा मौल्यवान आहे, पण याचं खरं उत्तर आहे आपल्या आयुष्यातील आपले संस्कार। मनुष्याच्या संस्कारावरून मनुष्य घडतो, त्याचं भविष्य, वर्तमान, भूत हे तिघीही त्याच्या संस्कारावर आधारित असतात। कारण जो तो करतो तो भूतकाळ, जो तो करतोय तो वर्तमान, आणि ह्या दोघांच्या संगमावरून याचं प्रकल्प म्हणून जे पुढे उद्भवणार आहे तो त्याचा भविष्यकाळ, या तिघीही गोष्टी अवलंबून असतात संस्कारांवर। मनुष्याचे सत्कर्मी संस्कार त्याला नेहमी संकटातून वाचवण्यात मदत करतात। संकट टाळू नाही शकत, संकट येणारच, पण तिच्यातून मदत मात्र मनुष्याला नक्कीच होईल। म्हणून सत्कर्मी संस्कार हे मनुष्याने अंगी बाळगावे। संस्कारच आहे ज्याच्यामुळे आपले मन शांत असू शकते, कारण मनाला ह्या गोष्टीचे समाधान राहते की मी जे केलंय ते चांगल्याचं केलंय।